नमस्कार, आजचे महत्त्वपूर्ण कार्य कपड्यांची घडी घालून कपाट व्यवस्थित करणे. असे कार्य केल्याने मुलांच्या बोटाचे स्नायू मजबूत होतील आणि मुले त्यांच्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित काही सोपी कामे करायला शिकतील. सृजनशील विकासामध्ये आपण ज्या काही कृती घेऊ त्या कृतींमुळे मुलांच्या अभिव्यक्तीस वाव मिळत असतो. घरामध्ये कपाट लावणे, रॅकमध्ये भांडे लावणे, कपाटातल्या घड्या घालून व्यवस्थित ठेवणे, पेपरच्या घड्या, पुस्तकं व्यवस्थित लावणे, ह्या ज्या कृती आपण घरात करणार आहे त्या कृतींमधून मुलांच्या तार्किक विचारांना चालना मिळते आणि मुलांच्या अभिव्यक्तीस वाव मिळत असतो. आणि हो, कार्य पूर्ण झाल्यानंतर मुलांचे फोटो व्हिडिओ ग्रुपवर नक्की शेअर करा.